नमस्कार. 14 ऑक्टोबरला आपली मराठी सिनेमा ती माझी प्रेम कथा ॲक्च्युली सगळ्यांच्या जीवनामध्ये वेगळेवेगळे हिशोबाने आपण जे लव्ज आहे, मी नेहमी सगळ्यांना विचारते की तुमचे जीवनात सगळ्यात पहिला प्रेम कोणाचं, म्हणजे आई आणि मग बाबा आणि मग वेगळे बहीण भाऊ आणि मग फॅमिली प्रेम असतो. फक्त एकच बाजूचं प्रेम नसतो, पण त्या हिशोबाची हे पिक्चर आहे. आणि याचा मेन कलाकार आमची अमरावतीचे तुषार म्हणून आहे. आणि याच्यामध्ये खूप चांगला मेसेजही आहे, एंटरटेनमेंट आहे. आणि एक स्मॉल सिटीमधनं आलेला एक मुलगा आणि या सिनेमा फील्डमध्ये काम करतो आहे आणि मूवीजमध्ये काम करतो आहे. आणि त्याच्यासाठी मला असं वाटते सामान्य जोडेही मुलं आहे, ज्यांना विजन आणि ज्यांना खूप सारा अपेक्षा आहे इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी, त्यांनी प्रत्येकाने असे फिल्म्सला असे ॲक्ट्रेसला आपण सपोर्ट केला पाहिजे. आणि 14 ऑक्टोबरला ती माझी प्रेम कथा आणि याच्या माध्यमातून मला वाटते एक तो गाणं खूप सुपर स्ट्रॉंग हिट झालेला आहे की तुला बघून मनामध्ये गिटार वाजते. तर आय थिंक ह्या जे पद्धतची आहे आजची जनरेशन ओव्हरलोड झालेली आहे, करिअरला पाहून खूप ओव्हर वर्कहॉलिक आपण झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही क्षण आपल्या जीवनासाठी, एंटरटेनमेंटसाठी आणि त्याच्यासोबत एक मेसेज देणारा जी मूवी आहे ते 14 ऑक्टोबरला रिलीज आहे. आपल्या आपल्या माध्यमातून अमरावतीकरांनाही स्पेशल माझी विनंती राहील की अमरावतीचा आर्टिस्ट ॲक्टर जर काम करतो आहे, स्ट्रगल करतो आहे आणि त्याच्यानंतर फिल्म घेऊन येते, तर आपल्याही सगळ्यांच्या कर्तव्य आपले आपले फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी व्हायरल केला पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे. आणि आय विश यू ऑल दी लक. तुला पाहून मनामध्ये गिटार वाजतो. खूप सुंदर तो गाणं आहे, आताच मी जर ऐकला आहे. बस मी एवढं शुभेच्छा देईन की हा मूवी चांगला मेसेज देते आहे आणि असे नवीन ॲक्ट्रेसला आपण ॲक्ट्रेसला आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. आणि भावी अजून एक सांगायचं राहिलं, याचे जे प्रोड्युसर आहेत ते काही डोळ्यांचे डॉक्टर म्हणजे 1-2 रुग्णांमध्ये ऑपरेशन करतात आणि गावोगाव फिरतात हैदराबादच्या आहेत. आणि दुसरे जे आहेत राजकुमार देगलूरकर हे शिक्षक आहेत व्यवसायाने. काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करून त्यांनी त्यांना एक स्वप्न होतं की मी अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्रांना बघितलं होतं की ही जोडी तुटायची नाही, तर तशी यांची जोडी अस्मृत कायम आहे आणि आपल्याला कुठेतरी अमिताभ बच्चनला भेटायचं आहे, पण ते स्वप्न हळूहळू त्यांचं पूर्ण होईल मला वाटतं या माध्यमातून. पण त्यांनी हिंमत करून एक चित्रपट बनवला. सूर्या सर जे आहेत ते वेल नोन कोरिओग्राफर आहेत साऊथ इंडस्ट्रीचे, त्यांची पहिली फिल्म आहे ही, डेब्यू करतायत ते, पण ते मराठीमध्ये त्यांना नीटसं बोलता येत नाही मराठीत, पण त्यांचा सेन्स खूप चांगला आहे तमिळ आणि इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये सांगतात. आणि यामध्ये ना पूर्ण एक साऊथचा एक तडका आहे, साऊथ फ्लेवर आहे म्हणून. आणि तुम्हाला असं वाटेल की मराठी चित्रपट बघतोय आपण, पण साऊथचा फिल्म बघतोय मराठी भाषेत. नाही, आणि आपले शहराचे आहे आणि बेसिकली स्ट्रगल खूप जास्त असते इंडस्ट्रीमध्ये आणि ते स्ट्रगल करून जसं तुम्ही म्हणत आहे की एक प्रोड्युसर शिक्षक आहे आणि एक डॉक्टर आहे आणि जे एकदम नॉमिनल म्हणजे नाहीचे हिशोबाने 1 रुपये घेऊन डोळ्याचे ऑपरेशन करून देत आहे. सामाजिक भान असणारे जे व्यक्ती अशी काही मेसेज देणारी फिल्म बनवतात, तर आमचे समाजामध्ये राहणारे प्रत्येक व्यक्तीने त्याला ॲप्रिशिएट नक्की केलं पाहिजे. माझी शुभेच्छा, माझे अमरावतीकरांची शुभेच्छा सगळ्यांची पाठीशी राहिली पाहिजे म्हणून सगळ्यांना मी विनंती करते. 14 ऑक्टोबरला ही मूवी आहे, तीच माझी प्रेमकथा. तर मला वाटते सगळ्यांची प्रेमकथा असतात, काही आईकडनं सुरू होते, काही बहिणीकडनं होते आणि हे सगळं जीवनामध्ये असतेच. तर सगळ्यांनी जाऊन या ॲक्टरला आणि जे प्रोड्युसर आहे त्यांना सगळ्यांनी, डिरेक्टरला सगळ्यांना सपोर्ट केला पाहिजे. आणि 14 तारखेला जाऊन तुमच्या मनामध्ये पण गिटार वाजवत आहे. थँक्यू.